संक्रांतीचा सण आलेला आहे, किरकिर झाली, नवरा बायको मध्ये होत असते भांडण. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेमध्ये आहात का? तर तुम्हाला तर माहिती आहे, 2 दिवस झाले मी किरकिर करून इकडं आलेली आहे. आमचा वाद झाला होता तर 2 दिवस झालं आलेले, 2-3 दिवस झालं आज. तर आता सण बी आलेला आहे संक्रांतीचा, तर सगळेजणांचे मला फोन आले की बाबा तू म्हणली होती 2-3 दिवस जायचंय मला माहेरला पाठवा, मग आता तुझ्या मनासारखं गेली तू किरकिर करून, आता गेली राहिली, आता 2 दिवस झाले, ती उद्याच्याला सण आहे आणि हळदी कुंकू संक्रांतीचा सण आहे, तरी तुला यावंच लागन म्हणले किरकिर करून, एवढ्या गोष्टीवरनं भांडण करून जायचं असतं का म्हणले. गेली तर गेली, जाऊ दे म्हणले, झालं गेलं, द्या सोडून म्हणले, पुन्हा ये म्हणले मला. सगळेजण मला फोर्स करायला लागले, तर ये मम्मी ते सगळेजण मला समजून सांगितलं, मावशीचा त्यांचा फोन आला रात्री, मला त्या सुद्धा म्हणल्या की छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद करू नये, जाऊ दे झालं गेलं, तुला नाही कळालं, त्याला नाही कळालं, म्हणजे त्यांच्या तोंडातून वेगळं वाईट निघलं, तुला बोलले तू बी त्याला किती वाईट बोलले, मग जाऊ दे म्हणले, दे सोडून आता, पुन्हा ये म्हणले, काय नाही होले म्हणले. तर सगळेजणांनी मला फोर्स केला, सगळेजणांचे फोन आले, ते आले, मला पण वाटायला आता सगळेजण आपल्याला मोठे आहेत, इतकं समजून सांगा लागलेत, आणि आपण जर त्यांचं नाही ऐकलं, त्यांच्या मनाला किती वाईट वाटन, त्यांना राग येईन, त्यांना वाटन की पूर्वी आपलं काहीच ऐकत नाही, असं वाईट वाटन त्यांना. त्यामुळं मला बी वाटायले जाऊ द्या, माझ्याकडनं झाली चूक, म्हणले मी थोडासा हट्ट केला माझा की मला नाहीच जायचं, मला जायचंच आहे भूमला, असं म्हणणं. मी कसं बी बोलले त्या भांडणामध्ये कसं बोलताना काय समजत नाही बघा, मी त्या टायमाला काय बोलले माझी मलाच कळलं नाही, इतकं बोलले मी त्यांना वाईट. आणि मला कसं माहिती का, पहिली गोष्ट मला राग एक सहन होत नाही, आणि त्या दिवशी म्हणजे 4-5 दिवस झाला आमचं राग आणि तीन, मला तर त्यांचा जास्त राग येत होता, आमचं जरासं सुद्धा जमत नव्हतं, थोडं जरी त्यांनी बोलले की मला कधी कधी इतकी चिरडायची ना, मी म्हणलं मला काहीच करायचं नाही, ती म्हणते अरे बाबा तुझे सगळे हट्ट पूर्ण करतोय मी, तरी पण तशी कमेंट करते, मी म्हणलं मला काही घेणं देणं नाही, म्हणलं फक्त मला भैयाला बोलवायचं आणि मी भूमला जाणार आहे म्हणजे जाणार आहे. त्याच्यामुळं आमची इतकी किरकिर झाली, आम्ही सलग 7-8 दिवस झालं असं नुसती किरकिरच करायला होतं, असं एकमेकाला तर कसलंच गुढीमध्ये बोललो नाही तर. आणि 2-3 दिवस झालं मी यांना सांगून मी नव्हते आले, त्यामुळं त्यांनी मला पहिल्या दुसऱ्या दिवशी तर फोन केला नव्हता, पुन्हा चिवसाठी दुसऱ्या दिवशी फोन लावला, तर मी पण काय केला फोन उचलून चिवकडं दिला, चिवच बोलली नसतं आणि चिवला म्हणले की तुम्हाला कवा यायचं काय यायचं, तर मी काहीच म्हणले नाही, चिवला पण म्हणलं नाही की आम्हाला, चिवला म्हणलं की पप्पाला म्हणायचं की आम्हाला यायचंच नाही आहे. तर मग ह्यांनी जरासं कसं तरी वाटलं वाटतं ह्यांना, ह्यांनी लगेच मावशीला फोन लावून दिला दुसऱ्या दिवशी, आणि मग मावशी त्या मांडले की आता उद्या संक्रांत आहे, संक्रांतीसाठी कवा येणार आहे काय येणार आहे, झालं गेलं तू तुझ्या मनासारखं केलं, आता ये म्हणले जाऊ दे काय नाही होईलं. मग आता सगळेजण मी बरोबर म्हणले त्यांना, पुन्हा त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मावशांना त्यांना फोन लावून दिले, मग पुन्हा माझ्या बहिणींचे आईने बी सांगितलं मला समजून, जरा तू पण ऐकायचं असतंय, आता लग्न झाले 4-5 वर्ष झाले लग्नाला, 5-6 वर्ष झाले, आणि पुन्हा लेकरू आहे ते, जरा थोडंसं कुणीतरी समजून घेतलंच पाहिजे ना, तू तरी नाही तर त्याने तरी लवती घेतली पाहिजे, दोघांनी समजून घेतलं पाहिजे, मी पण त्यांना आल्यावर सांगन की बाबा समजून घेत जावा, किरकिर नका करत जाऊ, असं तसं बोलते म्हणले. मग सगळेजण मला फोर्स करायला लागले, आता थोडंसं कसं आले म्हणल्यावर बरेच जण समजून सांगतात, मग सगळ्यांचं ऐकावं तर लागणच ना, बऱ्याच जणांनी समजून सांगितलं की जा बाबा होत असते नवरा बायकोमध्ये, तर मी म्हणलं बरं ठीक आहे, आता सगळेजण म्हणल्यावर काय म्हणून, मग त्यांचा फोन आलता, तर मीच उचलला फोन, तर त्यांनी म्हणले कवा यायचं काय यायचं, मी म्हणलं येते म्हणलं, मग येईन म्हणलं, तर ते म्हणले आता उद्या सण आहे, घरामध्ये इतका राडा पडला आहे, आमचे खाण्यापिण्याचं होतं पण सगळं काम स्वतःला करावं लागतं ना, त्यांना जास्त कामं करायची सवय नाही आहे, पहिल्यापासून सगळे कामं हातामध्येच द्यायची सवय ना, म्हणजे सगळे हातामध्येच असायचे त्यांचे, काही बी त्यांना पाहिजे म्हणले की हातामध्ये, पहिलं बी मम्मी करायची त्यांचे, पण लग्न झाल्यावर मी सुद्धा सगळं तसंच करायचे. तर त्यांनी म्हटले एकदम फजिती व्हायला लागली, ती व्हायली जॉबला जायचं ते व्हायचं, मी बी म्हणलं जाऊ द्या, आपण आपल्या नवऱ्याला बी एवढं, नवऱ्याला बी दुसऱ्या माणसांना बी एवढं सळवायला नाही पाहिजे, एवढं शक होत असतात नवरा बायकोमध्ये, पण मलाच वाटायला ना वाईट, कारण की इतकं वाईट बोलले मी त्यांना, सांगूच नका, म्हणजे त्या टायमाला मला सुधारलंच नाही काय बोलावत काय ना, त्यांना बी लय राग आला असन माझ्याबद्दल, मनामध्ये लय राग असन, तर तरी पण त्यांनी म्हणले कवा यायचं काय यायचं ये म्हणले. मी म्हणलं आता भैया आणायला आलता, म्हणलं काय
आता डबल डबल घ्यायला येत नाही म्हणलं, यायचं तर तुम्हीच या म्हणलं. तर मग त्यांनी म्हणले बरं ठीक आहे बाबा बघतो म्हणले, येतो म्हणले तुला घ्यायला. असे म्हणले मला तरी पण, म्हणले की भैया तुला आता भैया घ्यायला आलता मग भैयानीच आणून सोडायला पाहिजे. मी म्हणलं भैया नसते आणून सोडत, म्हणलं तुम्हीच यावं लागेल म्हणलं. तर ते म्हणले बरं ठीक आहे बघतो म्हणले. मग ते मावशी ते म्हणले की मी बा उद्या भैयाला पाठवते आणि मग या म्हणले तुम्ही दोघं जण, आणि किरकिर वगैरे काही करू नका म्हणजे वाटाने शांत या म्हणजे. म्हणलं बरं. तर मग त्यासाठी ना ह्यांना पण आणि काही जण आम्हाला बऱ्याच जणाला माझ्याकडनं सॉरी सगळ्यांना, कोणाला वाईट वाटलं असं माझ्या ह्या वागण्यावरनं ह्याच्यावरनं. एक गोष्ट माझ्याकडनं मला ना रागलं येतं, रागाच्या ह्याच्यात मी काय बोलते माझी मला समजत नाही. आणि दोन चार दिवस झालं मला इतकं राग आला. तसं तुम्ही म्हणता माहेरला गेले म्हणून का तुझा राग शांत झाला का, तसं काय नाही. मला ह्या सगळ्या जणांनी समजून सांगितलं, सगळेजण मला फोर्स करत होते की जा बाबा आणि मोठ्या माणसांचा मान ठुलाच पाहिजे, आणि जर मी आता नाही गेले तर त्यांना वाईट वाटेल, ते दुसरे बारचीने मला कधीच काय बोलणार नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत. मला उलटं मला म्हणते तुझ्याकडनं चुकाय, आधीच मला पहिल्यापासून सगळेजण म्हणायला लागले, तिथे आल्यापासून सगळेजण तसेच म्हणालेत, आणि घरी बी असताना सगळेजण म्हणाले समजून घ्यायचं असते तुझीच चुकाय असे म्हणायला लागलेत मला सगळेजण. तर आता बी तसंच म्हणायला लागलेत, तर मला वाटले जाऊ द्या आपण एक वेळेस ऐकलं म्हणून काय व्हायला लागले. तर सगळ्यांचं ऐकलं म्हणलं जाऊ द्या आता जाता येईन बघू म्हणलं. तर त्यांनी येणार आहेत आज, आज येणार आहेत. तर मग आता मम्मीने स्वयंपाक वगैरे केला आहे आणि चालू आहे आता तयारी खाण्यापिण्याची स्वयंपाक. ते आता मम्मी तर म्हणली सांगते मी त्यांना समजून की अशी किरकिर वगैरे काय करू नका डबल डबल, आणि तू पण लहान लेकरासारखं करू नका. तर होईल तेवढं मला सगळेजण माफ करा, कारण की मी वागले काही जणांनी मला समजून सांगता नाही, पण मी त्यांना वेगळं बोलले वाईट बोलले. कारण की मी म्हणलं तुम्हाला काय करायचं माझ्या लाईफमधलं, असंच बऱ्याच जणांना म्हणले, माझ्या बहिणींना त्यांना असं जवळच्यांना मैत्रिणी वगैरे त्यांना बी म्हणले. मी माझ्या लाईफमध्ये काय चालू होती माझी मलाच माहिती ना, म्हणलं तुम्हाला काय माहिती, तुम्हाला एवढंच दिसतंय की मी वाद करून इकडं आले तुम्ही मला समजून सांगा लागलात, पण म्हणलं माझी मलाच माहिती आहे काय होईल काय नाही. म्हणलं त्यांना पण सॉरी म्हणते, कारण की मी एखाद टायमाला कसं रागाच्या ह्याच्यात माणसाला कळत नसतं काय बोलायले म्हणून, आणि मी रागाच्या ह्याच्यात काय काय बोलले मलाच कळलं ना, आजसुद्धा कळलं ना मी काय बोलले आणि मी कसं काय केलं, इकडं कसं काय आले का म्हणाले भैया मला इतके सगळेजण विचारत होते. मी म्हणलं तुम्हाला काय करायचं, म्हणलं होत असेल नवरा बायकोमध्ये वादन, त्यांना बी मी बडबड बडबड केली होती आल्यापासून. मग मम्मी ते पण मला कळले, म्हणले लहान लेकरासारखं नको करू आता म्हणले. इतकं त्यांनी पण मला समजून सांगितलं. तर आता समजून सांगितलं तर म्हणलं आता जाऊ द्या, सगळेजण एवढं नळलं तोडून आपल्या चांगल्यासाठीच सांगत आहेत. तर मग म्हणलं जाऊ द्या ठीक आहे. मम्मीला त्यांना म्हणलं बरं जाते म्हणलं, पण आता त्यांना सांग म्हणलं समजून की जरा असं लक्ष देत जावा. मी आजपर्यंत तुमच्यापर्यंत ही गोष्ट केली नव्हती, म्हणजे सांगितली पण नव्हती ना आले पण नव्हते, पण ह्यावेळेस मला इतकी चिरड आली खरं तर लय वैता घालता म्हणलं कामाचा ह्याचा, आणि पुन्हा त्याला घरातले काम म्हणतीन चालू होते सगळं आणि माझं दुखत होतं, तरी पण यांनी माझ्याकडे लक्ष वगैरे देत नव्हते, मला खूप वैता घालता, त्यामुळं मला इतका चिरड आलती. म्हणलं मला फक्त एवढंच माहिती होतं मला माहेरला जायचं, म्हणलं मला कधीच त्यांनी पहिलं मी माहेरला जाऊन देत नव्हते ना, आता पण माहेरला जाऊन देत नव्हते, पण मी बळच भांडण करून आले. त्याच्या मागचं आई म्हणली आता अशी गलती पुन्हा करू नका, जाऊ दे म्हणली, येऊ दे म्हणली, आता राहिली दोन चार दिवस राहा म्हणली, आणि आता आला तर खुशी खुशी जावात म्हणली. बरं ठीक आहे म्हणलं. तर मग आज त्यांनी मला घ्यायला येणार आहेत, आणि मग आल्यानंतर आम्ही डबल जाणार, कारण की उद्या सण आहे वगैरे, उद्या पण तयारी वगैरे करावं लागेल. आता तर आता येते नस त्यांनी आल्यानंतर खाणेपिणे करून निघायचं आहे लवकर लगेच. बरं